गाव येथे दाभाडे परिवाराने साकारला केदारनाथ मंदिराचा भव्य दिव्य देखावा। ज्यांच्या आगमनाची सर्वांना उत्सुकता आतुरता असते असे सर्वांची श्रद्धास्थान असलेले गणपती बाप्पा यांचे सगळीकडे मोठ्या उत्साहात जल्लोषात प्रत्येकजण स्वागत करत असून आपल्या घरी गणरायाला विराजमान करत आहे, त्यामुळे सगळीकडे प्रसन्नता असून वातावरण बाप्पामय झाले आहे। गणेशोत्सवाची शोभा वाढवण्यासाठी जास्तीत जास्त डेकोरेशन करून मंगलमूर्तीच्या स्थापनेचा आनंद प्रत्येक भक्ताच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत आहे। उगाव येथील वैशाली दाभाडे यांनी देखील लाडक्या गणरायाचे स्वागत मोठ्या उत्साहात करून आपल्या घरामध्ये केदारनाथ मंदिराचा अतिशय मनमोहक देखावा उभारला असून यामध्ये गणरायाला बसवले आहे। दाभाडे परिवार दरवर्षी गणरायाचे आगळ्या वेगळ्या पद्धतीने स्वागत करत असतात। केदारनाथचं डेकोरेशन केलं आणि देशावरती जे काही कोरोनाचं संकट आलेलं होतं तर ते संकट मला तरी असं वाटतं आता तरी थोडंसं म्हणजे कमी झालेलं आहे, पण मग अजून पण ते काही इतकंसं काही कमी नाही आहे, तरी लोकांनी थोडीशी काळजी घेणं पण खूप महत्त्वाचं आहे। आणि त्याच काळाच्या याच्यानंतर शेती हमी शेतकऱ्यांना जो भाव नाही आहे तर तो पण हमी भाव मिळावा डेकोरेशनच्या माध्यमातून। आपण आता तर गणपती येत आहे आणि गणपती आणि केदारनाथ आपलं शंकराचं स्थान आहे, तर ते त्यांचं जसं मायलेकांचं स्थान आहे तर ते ती आपण तिथपर्यंत एवढं जाऊ शकणार नाही, तर आपण ते आपल्या गणपतीच्या माध्यमातून आपण इथे ते दाखवण्याचा प्रयत्न केला। यावर्षीही त्यांनी केदारनाथांच्या मंदिराचा रम्य देखावा स्थापित करून सर्व गणेश भक्तांचे लक्ष वेधून घेतले आहे, त्यामुळे परिसरात त्यांचे मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे। आपल्या लाडक्या बाप्पाच्या सेवेसाठी विविध उपक्रम दाभाडे परिवार दरवर्षी राबवत असतात। 10 दिवस भक्तिमय वातावरणात प्रत्येक जण सतत व्यस्त असतात। परिसरातून केदारनाथांच्या मंदिराच्या देखाव्याची कौतुकास्पद चर्चा सर्व स्तरातून केली जात आहे। या प्रसंगी हर्षद पंगे, किशोर दाभाडे, मनीष दाभाडे, वैशाली दाभाडे, मथुराबाई दाभाडे, ज्योती वाबळे, आरिफ शेख, करण सोनवणे, उज्ज्वला काकडे, निलेश काकडे आदी मान्यवर उपस्थित होते। नाशिक लोकशाही न्यूजसाठी सागर निकाळे, निफाड़।